बोला जय भीम जय भीम जय भीम, बोला जय भीम जय भीम जय भीम, बोला जय भीम जय भीम जय भीम, बोला जय भीम जय भीम, बोला जय भीम जय भीम, बोला जय भीम। नक समजू आम्हा कमजोर, आम्ही भीमाची सारी पोर। नक समजू आम्हा कमजोर, आम्ही भीमाची सारी पोर। सरकार वाये इल कोणी, सरकार वाये इल कोणी, भीम शक्तीच बाजू पाणी, भीम शक्तीच बाजू पाणी। आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशातील मऊ गावी 14 एप्रिल 1891 साली झाला। रत्नागिरी जिल्ह्यातील मांडणगाव तालुक्यातील आंबवडे हे त्यांचे मूळ गाव। त्यांचे वडील रामजी सपकाळ सैन्य सुभेदार मेजर या पदावर होते। पुढे ते सातारा येथे स्थायिक झाले, त्यामुळे बाबासाहेबांचे बालपण सातारा येथेच गेले। त्यांचे पूर्ण नाव भीमरावरावजी आंबेडकर। त्यांचे पूर्ण शिक्षण सातारा येथे झाले, नंतर ते मुंबई स्थलांतर झाले। ते 1907 मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले। त्यांनी भारतासाठी संविधान लिहिले। आज सासवडमध्ये अतिउत्साहात भीम जयंती साजरी होत आहे। जर का झालं असतं तर नाव त्या विद्यापीठाला बाबांचं कधीच मिळालं नसतं। असे काही कबाईली बोंडे माजी नगरसेवक सासवड नगरपालिका। आज बाबासाहेब आंबेडकरांची 107वी जयंती सासवड येथे मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली। त्याचप्रमाणे सासवड ते नेरा अशी शोभायात्रा काढण्यात आली RPAच्या वतीने, आणि कार्यक्रम त्यानंतर दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत भीमगीतांचा कार्यक्रम एकदम व्यवस्थितपणे पार पडला। माझं नाव राहुल रघुनाथ गायकवाड, राजुरी। मी सामाजिक कार्य काम करतो। खरं पाहायला गेलं तर जी जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ही 127वी जयंती आपण साजरी करत असताना, खरं पाहायला गेलं तर सासवड गावचे मूळ जुन्या जाणत्या पिढीचे जे समाजसुधारक होते जनार्दन सदाशिव रणपिसे यांनी 1928 साली पुणे शहरामध्ये ही जयंतीला सुरुवात केली, आणि तेव्हापासून या जयंतीचा कार्यक्रम अतिशय जे दलित चळवळीचे कार्यकर्ते आणि सर्वच लहान थोर मंडळी फार मोठ्या जोमाने करीत आहेत, त्याचा मला सार्थ अभिमान वाटतो। मी रवी वाघमारे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार साहित्य संमेलन सासवड याचा कार्याध्यक्ष आहे। सकाळपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला सासवडमध्ये सुरुवात झाली। 14 एप्रिलच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। भीमगीतांच्या कार्यक्रमाचं आयोजन 12 ते 3 या वेळेत केलं होतं। नेरेपासून सासवडपर्यंत शांतता रॅलीचं आयोजन रिपब्लिकन पक्षातर्फे करण्यात आलेलं होतं। खूप छान कार्यक्रम आज साजरा इथं केलेला आहे। अनेक राजकीय पक्षांचे पदाधिकारी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून गेलेले आहेत, आणि सासवडमधला आज जो हा आनंदोत्सव आहे तो खूप वेगवेगळ्या गावातून तालुक्यातून अनेक महिला मुलं खूप मोठ्या संख्येनं इथं आलेले आहेत, आणि खूप छान हा उत्सव इथं साजरा केलेला आहे। नुकतंच सासवड येथे जे आंबेडकर भवन बांधलेलं आहे तिथंसुद्धा महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची खूप मोठी रांगोळीनी तिथं ते चित्र काढलेलं आहे, आणि ते खूप आजच्या 14 एप्रिलच्या निमित्तानं आकर्षण आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयोजन समिती पुरंदर या जयंती समितीचं मी सदस्य आहे। आज 127वी जयंती सासवड या ठिकाणी साजरी होत आहे, आणि या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त सकाळी बुद्धवंदना धम्मवंदना अशा प्रकारचा पूजापाठचा कार्यक्रम झालेला आहे, आणि त्याच्यानंतर
या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आणि मान्यवरांचे जे विचार आहे त्या विचारांचं देवाणघेवाण झालेलं आहे. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीमध्ये या सासवड नगरीचे नगराध्यक्ष मार्तंडजी भोंडे आणि जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माननीय संजय चंद्रगाजी जगताप आणि इतर सर्व नगरसेवक हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित होते आणि अतिशय खेळमेळीच्या कार्यक्रम पद्धतीने हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा झालेला आहे. आणि अशाच प्रकारचे कार्यक्रम दरवर्षी घेण्याचे आमचा नियोजन असतं आणि अशाच प्रकारे आम्ही दरवर्षी या प्रकारचे कार्यक्रम घेणार आहोत. आणि त्या सांस्कृतिक भवनमध्ये जिल्हा परिषदेचे दत्ता शेठ झुरंगे यांच्या सौजन्याने फार मोठी बाबासाहेबांची आणि महात्मा फुलेंची रांगोळी काढण्यात आलेली आहे आणि एक त्याचा आदर्श घ्यावा अशा प्रकारची रांगोळी या ठिकाणी घेतली काढलेली आहे. आणि अशाच प्रकारे आम्ही दरवर्षी कार्यक्रम घेत असतो. तालुक्यातील सर्व मान्यवर या ठिकाणी येत असतात, सर्व भोजन मंडळी येत असतात आणि सर्व एका मनाने एका जीवाने आणि एकत्रपणे काम करत